नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गुडके। मग आपण हे पुढे जाऊन काय करूयात की हे जे ऑथर आहेत त्या ऑथरने काय केले की आपल्याला एक 30 दिवसाचं चॅलेंज दिले। आता हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एक कार्ड बनवायचं आहे आणि त्या कार्डवरती स्पेसिफिकली तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला नेमकं काय पाहिजे। आता काही लोक अशी आहेत किंवा जर आपण नुकताच अमेरिकेमध्ये झालेला जर सर्वे बघितला तर खूप शॉकिंग असे रिझल्ट आहेत त्याचे। त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की 25,000 युवक जे आहेत जे युनिव्हर्सिटीमध्ये जातात त्यांना ह्याचा पार्ट बनवलं होतं आणि त्यांना विचारलं होतं की तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायला होईल। तर त्यातल्या ऑलमोस्ट 90% प्लस मुलांचं म्हणणं काय होतं मित्रांनो की त्यांना काय व्हायचं आहे की एक तर फेमस व्हायचं आहे किंवा त्यांना मिलेनियर वगैरे व्हायचं आहे किंवा म्हणजे काय की त्यांना आयदर रेकग्निशन पाहिजे किंवा दुसरी गोष्ट पैसा पाहिजे। मग तुम्ही मी तो तेही चुकीचं आहे असं म्हणणार नाही। जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर त्या कार्डवरती तुम्ही लिहा की मला 5 मिलियन पाहिजेत किंवा 10 मिलियन पाहिजेत किंवा 1 बिलियन डॉलर पाहिजेत। तुम्हाला जे काही अपेक्षित आहे किंवा तुम्हाला जे काही वाटतंय ते त्या कार्डवरती लिहा आणि एकदम स्पेसिफिकली लिहा। तुम्हाला जे वाटतंय जितक्या स्पेसिफिकली लिहिता येईल तितक्या स्पेसिफिकली तुमचं गोल लिहा आणि ते जे कार्ड आहे ते सोबत तुमच्या कॅरी करत चला। जिथं तुम्हाला थोडंसं लो फील झाल्यासारखं वाटेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल तिथं थोडंफार नाराज झाल्यासारखं वाटत असेल किंवा डिमोटिवेट झालं असं वाटत असेल तर ते कार्ड काढा, समोर धरा आणि बघा की त्यावरती तुम्ही काय लिहिले। आणि ते बघताना तुम्हाला इतकंच सांभाळायचं आहे की ते बघताना एकदम उत्साहानं आणि सगळ्या एनर्जी शरीरात जितकी आहे तितकी त्या ठिकाणी लावून तुम्हाला बघायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला त्या परिस्थितीमधून त्या सिच्युएशनमधून बाहेर पडायचा जो मार्ग आहे तो लवकरात लवकर मिळेल। आशा करतो की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे खूप म्हणजे खूप युजफुल वाटला असेल। जर युजफुल वाटला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आपल्या प्रियजनांसोबत। थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर कनेक्टिंग विथ अस। हॅव अ ग्रेट डे। धन्यवाद।